भ्रष्टाचाराच्या आरोपात बुडालेल्या धुतुम ग्रामपंचायतीचे शेका पक्षाचे माजी सरपंच धनाजी ठाकूर यांनी आता जाणीवपूर्वक धुतुमच्या विद्यमान सरपंच अर्चना ठाकूर यांच्या विरोधात गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. शेका पक्षाचे माजी सरपंच धनाजी ठाकूर यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेत सुमारे 54 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी लेखापरीक्षकांच्या माध्यमातून त्यांचा भांडाफोड झाला होता. त्यानंतर सुप्रीम कोर्टातून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होण्याचे आदेश असताना देखील अद्याप अटक झालेली नाही. त्याविरोधात काँग्रेस आणि ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देखील दिलं होतं. याचा राग मनात ठेवून भ्रष्टाचारी माजी सरपंच धनाजी ठाकूर उलट्या बोंबा मारत आहेत. त्यामुळे या केविलवाण्या प्रयत्नात धनाजी ठाकूर आणि शेका पक्षाचे पितळ आणखीनच उघड पडलं आहे. काँग्रेसच्या सरपंच अर्चना ठाकूर यांनी 31 लाखांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप दैनिक कराळ्याच्या माध्यमातून केला आहे. या सडेतोड उत्तर देत अर्चना ठाकूर यांनी सांगितलंय, प्रत्येक व्यवहार हा ग्रामसेवकाला विश्वासात घेऊन आणि ठराव करून पारदर्शकपणे करण्यात आलेला आहे. कोणताही गैरव्यवहार झालेला नसून बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी नैराश्यतून आणि सुडाच्या भावनेतून हे आरोप केलेले आहेत. ते त्यांनी हिंमत असेल तर सिद्ध करून दाखवावेत असा इशाराही धुतुमच्या सरपंच अर्चना ठाकूर यांनी दिलाय. माजी सरपंच धनाजी ठाकूर यांच्या कालावधीमध्ये त्यांनी मला वाटतं 2007 ते 2008 मध्ये 2,58,00,000 आणि 2010-11 किंवा 11-12 या कालावधीमध्ये 58 लाखाचा भ्रष्टाचार हा ठराव न पास करता केलेला आहे. आणि आम्ही आमच्या गावामध्ये विकास कामं केलेली आहेत किंवा तळ्याचा गाळ काढला, तळ्याचा गाळ हा गाळ काढून स्वच्छ केलेला आहे तळं, आणि अंगणवाडीची कामं केलेली आहेत किंवा सौर ऊर्जेचे दिवे लावलेले आहेत. तर ही सर्व कामे आम्ही ग्रामसेविकाला किंवा ग्रामसेवकाला आम्ही विश्वासात घेऊन ठराव पास करून ग्राम सभेमध्ये ठराव पास करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच ही कामे आम्ही केलेली आहेत. तरी सुद्धा हे सगळे काही आता म्हणजे सध्या माझ्यावरती त्यांनी आरोप केलेले आहेत हे सर्वच अगदी मी सांगितल्याप्रमाणे नैराश्याच्या भावनेमध्ये बिनबुडाचे आरोप केलेले आहेत. त्यांनी काही कुठल्या घरात काही छापून दिलेलं आहे ते त्यांनी म्हणजे त्यांना कदाचित ते समजलं पण नसेल किंवा समजत सुद्धा नसेल. आणि मला वाटतं हे त्यांनी वेळेवाकडं काही छापून दिलेले ना याच्यावरती हा काही पुरावा नाही किंवा व्यवस्थित त्यांनी म्हणजे हे सिद्ध करून दाखवावं किंवा त्यांना एखादीचे सिद्ध करून दाखवावं. मला वाटतं नुसतंच असे अकोल आरोप किंवा हे असे करून उपयोग नाहीये. तर मला म्हणजे माझ्यावरती आरोप केलेले आहेत हे बिनबुडाचे आहेत असं मी सांगू इच्छिते.